राज्यातील महायुती सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेमार्फत 5 लाख रुपयांपर्यंतचे निशुल्क उपचार देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आतापर्यंत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यात 10,73,000 रुग्णांनी याचा लाभ घेतलाय। यामुळे सामान्य गोरगरीब जनतेला मोफत उपचार आता घेण्याची सुविधा मिळते। या योजनेच्या पोटी 4,356 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारने केलाय। तेव्हा भाऊंच्या पुढाकारामुळेच राज्यातील जनतेला मोफत उपचार मिळतोय।